तर मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता मित्रांनो, आजच्या दिवशी निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये जो काही डाउन साइडला मोठी मूव्हमेंट झाली त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की निफ्टीनं एक जबरदस्त मोठा जो अडथळा आहे तो क्रॉस केला होता, पण त्याला मात्र शेवटपर्यंत सस्टेन ठेवता आलं नाही आणि जवळपास मोठ्या प्रमाणात डाउन साइडला हे झालेला आहे। अर्थात मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे मार्केट मध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहे। मागील काही दिवसांमध्ये जसं की FII आणि DII सेलिंग मध्ये वाढ होत गेली आणि मी हे सांगतो तुम्हाला की हा डाटा तुमच्याकडे असणं खूप महत्त्वपूर्ण आहे, गरजेचं आहे। बऱ्यापैकी हा 95% डाटा याच्यानुसारच मार्केटवरती परिणाम होत असतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। राहिलेले 5% मार्केटचं बिहेवियर किंवा वेगवेगळ्या न्यूजवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूज असतील किंवा काही सकारात्मक नकारात्मक गोष्टी असतात, तुम्हाला माहिती आहे मार्केट मध्ये घडत असतात, त्या सुद्धा कारणीभूत असतात नंतर 5% मध्ये। पण 95% मित्रांनो, FII DII बाईंग कुठे करत आहे, सेलिंग चालत आहे का, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। 15 डिसेंबरला सुद्धा मित्रांनो FII बाईंग केलं 7,387 कोटीचं आणि सेलिंग व्हॅल्यू जास्त राहिली। DII ची सेलिंग व्हॅल्यू जशी दिसून आली तशी बाईंग व्हॅल्यू सुद्धा दिसून आली। आता इकडे बघू शकता FII ने 7,387 कोटी बाईंग, 8,098 कोटी सेलिंग, DII ने 4,918 कोटीचं बाईंग आणि 4,657 कोटीचं सेलिंग केलं। आता मित्रांनो, FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर, जे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, विक्री करतात, खरेदी करतात। DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर, म्हणजे देशी गुंतवणूकदार। ही गोष्ट अगोदर समजून घ्या जर तुम्ही मार्केटमध्ये बिगिनर्स असाल तर, हे सांगावंसं नमूद करावंसं वाटतं। आता निफ्टी मध्ये जो काही पॅटर्न बनला तुम्ही बघू शकता, जबरदस्त पॅटर्न डाऊन साइडला। आणि थोडक्यात जर काय सांगायचं असेल तर हा पॅटर्न काय दर्शवतो तुम्ही बघू शकता, इकडे ज्या वेळेस एक यम टाइप, ऑलरेडी मित्रांनो मी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली आहे, यम टाइप वरती जर बनत असेल तर मात्र मार्केटमध्ये डाऊन साइडला येत असतं आणि ज्यानंतर आपल्याकडे डब्ल्यू पॅटर्न बनत असेल त्यावेळेस मार्केट वरती जातं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे। जसं की इकडे बघू शकता हा डब्ल्यू बनला आहे आणि त्यानंतर मार्केट कुठं गेलं तुम्हाला लक्षात आलं असेल। चॅनेल वरती नवीन असाल चॅनेलला व्हिजिट करा तुम्ही। हा स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे, एक स्पेशली इंडिकेटर स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल चॅनेल सबस्क्राइब करा, व्हिजिट करा चॅनेल वरती। बरेच टेक्निकल अनालिसिस निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करणाऱ्यासाठी, ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यासाठी मी टेक्निकल अनालिसिस व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत। आता राहिला विषय मित्रांनो काय, तर निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये रेसिस्टन्स सपोर्ट हे तर चालूच राहिलं। आणि जर बघायचं झालं मित्रांनो तर निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो जवळपास मार्केट वरती टच केलं आणि ऑलरेडी इकडनं सेलिंग येणार हे ऑलरेडी आपल्याला माहितीच होतं, पण ते कुठल्या लेवलला कधी येणार हे मार्केट निश्चित करत नसतं। आणि नंतर काही वेळातच तुम्ही बघू शकता, जसं की आजच्या दिवशी जर निफ्टी बँक निफ्टी मध्ये बघितलं, अंडर सेलिंग मार्केट होतच होतं, पण जवळपास मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे आणि मार्केटनं आपला रंग हा ओळखू येऊ दिला नाही। जवळपास 500-600 पॉईंटची मोठी पडझड बँक निफ्टी मध्ये झाली। निफ्टी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात डाऊन साइडला सेलिंग झालं आणि निफ्टी काय करते इकडे बघू शकता, जवळपास मोठ्या याच्यानंतर फेस केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता ही जी मोठी पडझड झाली आहे मी थोडस स्मॉल करून पूर्ण स्क्रीन मध्ये तुम्हाला दाखवत आहे, तर मोठ्या प्रमाणावर ना डाऊन साइडला मार्केट आलेला आहे। आणि जवळपास वन डे इकडं आपण जर टाइम फ्रेम वरती गेलो तर मार्केट मित्रांनो ऑलरेडी वरच्या लेवलवरनं या लेवलवरनं डाऊन साइडला आलेला आहे। तुम्ही बघू शकता निफ्टी मध्ये जवळपास हायएस्ट लेवलवरनं मार्केट आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये निफ्टीनं आपल्याला क्लोजिंग सुद्धा दिलेला आहे, जवळपास 1,800-1,600च्या वरनं मित्रांनो, जवळपास 250-300 पॉईंटच्या वरती आपल्याला इकडे। आणि पुट कॉल मध्ये ऑलरेडी मोठी मुवमेंट आहे मित्रांनो। तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जा, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्च करा मराठी इन्व्हेस्ट म्हणून सर्च करा, आपल्या चॅनलचा लोगो बघा,
तिकडे सुद्धा सेम मराठी गुंतवणूक म्हण पिवळ्या कलरचा जो लोगो आहे, जो आपल्या वायटीचा युट्यूब चॅनलचा लोगो आहे, तोच टेलिग्राम चॅनलचा सुद्धा लोगो आहे तिकडे तसाच मित्रांनो, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी टायमिंग वरती अपडेट मिळत जाईल। कारण आता महत्त्वाचं असं आहे की मित्रांनो, ऑलरेडी मार्केट खूप डाऊन साईडला आलेलं आहे। जास्ती मी काही तुम्हाला बोलत नाही, पण महत्त्वाचं सांगायचं एवढंच की मार्केटने एक ऑलरेडी हे दिलेलं आहे, डाऊन साईडला करेक्शन दिलं आहे। उद्यासाठी आपल्याला झिगझॅग टाईप मार्केट निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये दोन्हीकडे राहण्याची शक्यता आहे। झिगझॅग टाईप आणि हा आपल्याला नो ट्रेड झोन असेल। ऑलरेडी आपण मागील काही सेशनमध्ये जवळपास सोमवार ते गुरुवार पर्यंत आपण टेलिग्रामला प्रत्येक वेळी वेळोवेळी अपडेट दिले आहे, आणि सोमवार ते गुरुवार पर्यंत आपला एकही स्टॉप लॉस हिट झाला नाही मित्रांनो। हे मात्र विशेष आहे। आणि महत्वपूर्ण म्हणजे टेलिग्रामला जे अपडेट दिलं होतं, ते टार्गेट दिलं होतं, ते पूर्णपणे हे झालेले आहेत, अचीव झालेले आहेत। ही गोष्ट अगोदर नोटीस करा आणि तुम्ही टेलिग्रामला व्हिजिट करून सुद्धा बघू शकता। त्यामुळे मित्रांनो, चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले आहेत, हवं त्या ब्रोकर कडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। महत्वाच्या लेवल्स आणि सपोर्ट आजच्या व्हिडिओ मध्ये मी देत नाही, कारण महत्वाचं तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उद्या अपडेट मिळेल। फक्त ज्यावेळेस झिगझॅग झोन असेल त्या इकडे तुम्ही ट्रेड टाळायचा आहे, मग ती निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल मित्रांनो, इकडे आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही, हे अगोदर लक्षात ठेवा। बँक निफ्टी बद्दल जर तुम्हाला मोठा कॉल बनत असेल, मी अपडेट देईन, कारण उद्या सुद्धा जवळपास आपल्याला मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर दिसण्याची शक्यता आहे। जर उद्या मार्केट जर मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे जर 250-200 पॉइंटनी जर डाऊन साईडला ओपन झालं, तर मित्रांनो बँक निफ्टी मध्ये आपल्याला एकच करायचं आहे, डाऊन साईडला ओपन झाल्या झाल्या तुम्हाला फक्त सीई कॉलचा आपल्याला हे करायचं आहे, सीई कॉलकडे फोकस करायचा आहे। कुठलंही असू द्या, टेलिग्राम चॅनेलला जे अपडेट मिळते त्यावरती सीई कॉलकडे आपल्याला फोकस करायचा आहे। 250 पॉइंट किंवा 200 पॉइंटनी जर गॅप डाऊन ओपनिंग दिलं आपल्याला मार्केटनं, तर मात्र मार्केट सुरुवातीच्या झपक्यामध्येच आपल्याला 100 पॉइंट प्रॉफिट देऊ शकतं। हे मित्रांनो विशेष, कारण मी टायपिंग करेपर्यंत ऑलरेडी मार्केटनं सकाळी ऑलरेडी मोठा अपसाईडला हे दिलं होतं, तुम्हाला तर माहिती आहे। त्यामुळे उद्या आपल्याला कॉलमध्ये पैसा बनणार म्हणजे बनणार जवळपास 75-100 पॉइंट सहज मिळतील। फक्त मित्रांनो तुम्ही टायमिंग अचीव तुम्हाला करता आलं पाहिजे। जसं की तुम्ही बघू शकता, 250 पॉइंट जर गॅप डाऊन ओपन झालं तर मात्र आपल्याला इझिली अप साईडला 100-150 पॉइंट सहजपणे मार्केट परत रिकव्हर होऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जर मार्केटचा फक्त दोनच प्रकारे रंग असणार आहे, एक म्हणजे अप दुसरं म्हणजे डाऊन। आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष, पण मित्रांनो तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलचा, तर तुमच्यासाठी आणि जुने असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कसा महत्वपूर्ण आहे मित्रांनो, एकतर ब्लॅक फ्रायडे म्हणजे शुक्रवारचा हा इतिहास असतो की मार्केट पहिल्या काही तासानंतर डाऊन साईडला एक मोठा ब्रेक डाऊन देतं। दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याला वाटतं की आज मार्केट गुरुवारी पडलं आहे, शुक्रवारी मार्केट सेम प्रकारे जातं, आपण इकडे पुट कॉलकडे लक्ष देत बसतो, पीई कॉलकडे, आणि मार्केट मित्रांनो ट्रॅप करतं, जे अप साईडला जातं ते परत कधी खाली येत नाही मित्रांनो। ज्या तुम्ही लेवल्स विचारात घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये लेवल्स देत नाही, त्यामुळे टेलिग्राम चॅनेलला नक्की तुम्हाला अपडेट मिळेल। कॉलमध्ये मित्रांनो किंवा पुटमध्ये असेल, तुम्ही अडकून पडू नका, ट्रॅप होऊ नका। ऑप्शन ट्रेडिंगचे फक्त पॉइंट्स लक्षात ठेवा, स्टॉप लॉसचं पालन करा, मिळेल तो प्रॉफिट घ्या आणि एन्जॉय करत घरी जा। रिट्रेडिंग म्हणजे जवळ 1-2 ट्रेड पेक्षा जास्त ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग करू नका। महत्वाचं म्हणजे दुसरी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पेशन्स पाहिजे। जो माणूस घाबरतो तो यामध्ये यशस्वी होतच नाही। पेशन्स म्हणजे तुम्ही कॅपिटल झिरो होईपर्यंत थांबूच नका मित्रांनो। मी तुम्हाला ऑलरेडी सांगत असतो की स्टॉप लॉसचं पालन करा आणि ओव्हर ट्रेड करू नका। कॉलला किंवा पुटला जो तुम्ही कशात ट्रेड घेतलाय त्याला ऍव्हरेज करायची घाणेरडी सवय आपल्याकडे ठेवायची नाही, आणि त्यांनी ट्रेडच करायचं नाही। जे ऍव्हरेज करतात त्यांनी ट्रेडच करत बसू नका मित्रांनो, त्यांनी सरळ एक्झिट करून टाका स्टॉक मार्केटमधून, हे अगोदर मी सांगू इच्छितो। कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। माझे हात जोडून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचं जर पालन कराल, स्टॉप लॉस घ्यायला शिका, ऍव्हरेज करायचं सोडून द्या आणि पेशन्स असू द्या स्टॉक मार्केटमध्ये कधीही। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जो मान
तोच माणूस टिकतो जो शिकतो. म्हणून मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि टेलिग्राम चॅनल जसं मी सांगितलं की मराठी गुंतवणूक मराठी इन्व्हेस्ट नावाने सर्च करा, लोगो चेक करा आपल्या ह्या चॅनलचा आणि टेलिग्राम चॅनलचा सेम आहे. त्यामुळे मित्रांनो तिकडे तुम्ही जॉईन होऊ शकता. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.